शेयर मार्केट एक ऐसा कुआं है जो देश के हर इंसान की पैसे की प्यास बुझा सकता है। 2020 साली आलेल्या स्कॅम 1992 वेब सीरीज मधला हा गाजलेला डायलॉग हर्षद मेहता काय पट्टीचा खेळाडू होता याची पावती देतो। एका सामान्य गुजराती कुटुंबातून आलेला हा पोरगा पुढे जाऊन देशाच्या बँकिंग क्षेत्रातला त्यावेळचा सगळ्यात मोठा म्हणजे जवळपास 4,500 कोटींचा घोटाळा करेल याची कुणीच कल्पना केली नसेल। ती रक्कम आजच्या घडीला 40,000 कोटींपेक्षा जास्त होते। पण हर्षद मेहता यांनी तो घोटाळा नेमका केला कसा, त्याच्या घोटाळ्याचा देशातील तत्कालीन अर्थव्यवस्थेला कसा फटका बसला, किती लोकांचे संसार रस्त्यावर आले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी। ऐंशी 90च्या दशकातला तो काळ, जागतिकीकरणामुळं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ सुरू होती। देशात मारुती सुझुकी, इन्फोसिस, अपोलो, JSW स्टील, लोडा ग्रुप, टी सिरीज, हिरो मोटोकॉर्प, कोटक महिंद्रा बँक अशा बऱ्याच नवनवीन कंपन्या इस्टॅब्लिश होत होत्या। त्यांची गुंतवणूक वाढत होती। त्या वाढत्या गुंतवणुकीमुळं शेअर मार्केटला उधाण आलं होतं। शेअर मार्केटमध्ये पैसा खेळत होता, पण त्यावेळी ठराविक लोकांच्या हातात शेअर मार्केटची सूत्रं होती। ते लोक मार्केटवर आपली दहशत राखून होते, शेअर मार्केटमधून खोऱ्यानं पैसा ओढत होते। त्यापैकी एक होता मनू माने, त्याच्या आज्ञेवर चालणारे दलालांचे जाळे त्याच्याकडंच होतं। त्याची पोहोच एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांपर्यंतही पोचली होती। ते अधिकारी देयक सोडवण्याच्या वेळी त्याची बाजू घेत असत, त्यामुळं तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्विवाद राजा बनला होता। पण त्याला फाटा देऊन पुढं हर्षद मेहता नावाचं वादळ शेअर मार्केटमध्ये घोंगावू लागलं। त्यावेळी शेअर मार्केटला सेबीने सेट केलेले नियम नव्हते, त्यामुळे मनु मानेक आणि हर्षद मेहता यांसारख्या अनेकांनी मार्केटचे लूप होल्स ओळखून शेअर मार्केटचा पुरता फायदा उठवला। आता आपण सुरुवातीपासून हर्षद मेहता यांचा प्रवास जाणून घेऊया। हर्षदचा जन्म गुजरातच्या राजकोटमध्ये 29 जुलै 1954 एका गरीब परिवारात झाला होता। हर्षद यांचे वडील शांतीलाल मेहता यांचा साड्यांचा व्यवसाय होता आणि आई रसिलाबेन मेहता या गृहिणी होत्या। राजकोट रायपूर करत करत हर्षद यांचं कुटुंब तेव्हाच्या बॉम्बे शहरात येऊन विसावलं। सुरुवातीला बीकॉमची डिग्री घेऊन हर्षद यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 2 वर्ष सेल्समनचं काम केलं। पण मोठी स्वप्न पाहणाऱ्या हर्षद यांचं त्या कामात म्हणावं तेवढं लक्ष लागत नव्हतं। दरम्यानच्या काळात हर्षद मेहता यांचं शेअर मार्केटचं आकर्षण वाढलं। त्यांच्या चाळीत राहणारा एक मित्र त्यावेळी शेअर मार्केटमध्ये काम करून चिक्कार पैसा कमावत होता। त्याच मित्राच्या सल्ल्यानं हर्षद यांनी एक ब्रोकरेज फर्म जॉईन केली। ती हर्षद यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये घुसण्याची पहिली पायरी होती। त्या फर्ममध्ये त्यांनी जवळजवळ 3 वर्ष काम केलं। त्या 3 वर्षाच्या काळात हर्षद यांनी शेअर मार्केटची खाडानाखाडा माहिती गोळा केली। मार्केटमधले मोठमोठे खेळाडू शेअरच्या किमती मॅन्युपुलेट करून शेअर मार्केट कसं कंट्रोलमध्ये ठेवतात, मार्केटमध्ये अफवा किंवा भीती पसरवून शेअर्सची खरेदी विक्री कशी चालते, होल्ड केलेले शेअर्स विकण्याचा योग्य टायमिंग कोणता, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या। प्रसन्न प्राणजीवनदास नावाचा ब्रोकर हा हर्षद मेहता यांचा पहिला गुरु। त्यांना 10 वर्षात शेअर मार्केटचं जे काही गणित कळलं होतं ते त्यांनी हर्षद मेहता यांना समजावून सांगितलं। काही काळ त्या अनुभवाच्या जोरावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मन लावून काम केल्यावर हर्षद मेहता यांनी 1984 साली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची मेंबरशिप घेतली आणि त्यासोबतच स्वतःच्या ग्रो मोर रिसर्च फंड ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचीही सुरुवात केली। त्यावेळी हर्षद मेहता यांचे भाऊ अश्विन मेहता यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली। त्या कंपनीद्वारे हर्षद मेहता लोकांना कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवायचे, कधी शेअर्स विकायचे, कधी होल्ड करायचे याची माहिती द्यायचे आणि त्यासोबतच लोकांकडून पैसे घेऊन स्वतः मार्केटमध्येही गुंतवायचे। त्यांच्या सल्ल्यामुळं बऱ्याच लोकांना मार्केटमधून चांगला रिटर्न्स मिळू लागला। अगदी काही लोक लखपती झाल्याचेही चर्चा रंगू लागल्या। त्यावेळी एक अशी अफवा पसरली होती की स्वतः हर्षद मेहता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कंट्रोल करतात, त्यांना सगळं माहीत असतं, ते हवे तेव्हा कोणत्याही कंपनीच्या शेअर्सच्या किमती वाढवू किंवा कमी करू शकतात। त्या चर्चेत किती तथ्य होतं माहीत नाही, पण एकदा 200 रुपयांच्या ACC कंपनीच्या शेअरला हर्षद यांनी 9,000 रुपयांवर नेऊन ठेवलं होतं। हर्षद मेहता म्हणायचे, मार्केटमध्ये रिस्क न घेणे हीच सगळ्यात मोठी रिस्क असते। ते रिस्क घ्यायचे आणि कायम नफ्यातही राहायचे।
त्यामुळं त्यांची ग्रो मोर कंपनी बघता बघता मुंबईच्या शेअर मार्केटमधली सर्वात यशस्वी कंपनी ठरली. आपल्या मोठ्या क्लायंटशी यशस्वी डील करता यावी म्हणून ते इंग्लिश बोलायला शिकले, त्यामुळं ऑफिसला येणाऱ्या मोठमोठ्या लोकांची रीक वाढू लागली आणि सोबतीला हर्षद मेहता यांची संपत्ती. त्याच्या जीवावर हर्षद मेहता यांनी चाळीतून कुटुंबाचं बस्तान हलवलं आणि एका मोठ्या इमारतीत घर खरेदी केलं. त्यांनी मुंबईतील वरळी येथे 15,000 स्क्वेअर फुटांच्या पेंटहाऊसमध्ये गुंतवणूक केली. हर्षद मेहता यांचं ते घर इतकं भव्य दिव्य होतं की त्यात बिलियर्ड्स रूम, मिनी थिएटर, एक स्विमिंग पूल आणि एक मिनी गोल्फ कोर्सचं मैदान देखील होतं. मुंबईत 9 ठिकाणी त्यांनी प्रॉपर्टी खरेदी करून ठेवली होती. त्याचबरोबर त्यांच्याकडे त्यावेळेच्या सगळ्यात महाग गाड्यांचा ताफाही होता, ज्यामध्ये 40 लाखाची लेक्सस LS 400, 5 लाखाची हिंदुस्तान मोटर्सची कॉन्टेसा, 2 लाखाची फियाट पद्मिनी, 4 लाखाची हिंदुस्तान अँबॅसेडर, होंडा अकॉर्ड, मर्सिडीज बेन्स W126 अशा गाड्यांचा समावेश होता. हर्षद यांची व्यवसाय करण्याची पद्धत क्लिष्ट होती. ते गुप्तपणे बँकांमधून सरकारी सिक्युरिटीची रक्कम थोड्या काळासाठी काढून घ्यायचे आणि ती रक्कम शेअर्स मार्केटमध्ये गुंतवायचे. त्यातून आपला नफा काढला की पुन्हा ती रक्कम बँकेत जमा करायचे. हे सगळं करण्यासाठी ते बँक रिसिप्टचा वापर करायचे. एका बँक रिसिप्टचा आधार दाखवून ते दुसऱ्या बँकेतूनही सहज पैसे काढायचे. हर्षद यांनी बँकिंग सिस्टीममधला तो लूप होल शोधून काढला होता आणि त्याच्या आधारे आपला बिझनेस वाढवला होता. अनेक बँकांकडून बेकायदेशीरपणे पैसे मिळून त्यांनी स्टॉकमध्ये फेरफार केला होता. हर्षदसाठी कोणतीही बँक मोठी नव्हती. ते स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल हाऊसिंग बँक यासारख्या बँकांमध्येही तशा पद्धतीनं फ्रॉड करायचे. त्याच्या जोरावर त्यांनी एका वर्षात सेन्सेक्स म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक 1,000 वरून 4,500 नेऊन ठेवला होता. दरम्यानच्या काळात त्यांनी अपोलो टायर, रिलायन्स, टाटा आयर्न अँड स्टील, BPL, व्हिडिओकॉन, SEC यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. हर्षद मेहता यांची शेअर मार्केटवर एक हाती कमांड आली होती, म्हणून त्यांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा अमिताभ बच्चन आणि बिग बुल म्हटलं जायचं. ज्या लोकांशी भेट व्हावी यासाठी आधी हर्षद मेहता वेळ मागायचे, तेच लोक आता हर्षद मेहता यांची वेळ मागून त्यांना भेटायला येत होते. एका सामान्य माणसाचं हे यश इतरांसाठी वेगळं आणि आवडवे होतं. बऱ्याच जणांना त्याचं कौतुकही होतं, पण काही जणांना त्या यशामागे नेमकं काय गुपित दडलंय हे जाणून घ्यायची प्रचंड आस लागली होती. आता साहजिक आहे, कमी वेळात एवढी प्रगती केली की ती लोकांच्या डोळ्यावर येत असते. दरम्यान हर्षद मेहता यांनी त्यांच्या प्रवासात अनेक जणांचा रागही पत्करला होता, त्यामुळं बरेच जण हर्षद मेहता तावडीत सापडण्याची वाट पाहत होते. त्यापैकी एक होत्या टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टर सुचेता दलाल. त्यांच्या सूत्राकडून तेव्हा त्यांना अशी खबर मिळाली होती की SBI मध्ये 500 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झालाय. तेव्हा त्यांना जाणीव झाली की ही तर लोकांची शुद्ध फसवणूक आहे. जे लोक बँकेत त्यांचा पैसा सुरक्षित राहील या विश्वासानं पैसा टाकतायत, त्यांच्याशी बँकेंनी केलेली ही गद्दारी आहे. मग सुचेता यांनी त्या प्रकरणाची त्यांच्या सूत्रांमार्फत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. 1984 ते 1992 पर्यंत हर्षद मेहता यांचा हा स्कॅम सुरू होता. सुचेता दलाल आणि त्यांचे सहकारी देबशीस बसू या दोघांनी मिळून तो स्कॅम उघडकीस आणायचं ठरवलं. दरम्यान त्यासाठी देबशीस बसू यांनी त्यांच्या परीने बँकिंग सिस्टीममधील काही लोकांशी संपर्क केला आणि माहिती काढली. तेव्हा कळालं की 15 दिवसाचा काळ लुटूनही हर्षद यांनी SBI बँकेचे 500 कोटी रुपये परत केलेले नाही. तोच धागा पकडून सुचेता दलाल यांनी हर्षद मेहता यांचा स्कॅम जगासमोर आणला. तो घोटाळा देशाच्या इतिहासातला तोपर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा होता, म्हणजे जवळपास 4,025 कोटी रुपयांचा. SBI बँकेच्या संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर त्या प्रकरणाचा गवगवा झाला आणि हर्षद मेहता यांच्यावर 100 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले. त्यापैकी बऱ्याचशा सिव्हिलियन केसेस देखील होत्या. हर्षद मेहता यांना अटक झाली, बराच काळ त्यांना जेलमध्ये काढावा लागला. पुढे काही केसेसमधून त्यांना जामीन मिळाला. त्या घोटाळ्यानंतर हर्षद मेहता यांनी पत्रकार परिषदेमध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव राव यांना मी सुटकेसाठी 1 कोटी रुपये दिले होते असा आरोप लावला, पण नरसिंहरावांनी ते सगळे आरोप नाकारले. पुढं पोलीस आणि तपास यंत्रणांकडून हर्षद मेहता यांची प्रॉपर्टी ताब्यात घेण्यात आली, घोटाळ्याची रक्कम वसूल करता यावी म्हणून. हर्षद मेहता यांचा मुंबईतील बंगला सरकारने जप्त केला आणि त्याचा लिलाव केला. अशोक सामानी यांनी त्या बिल्डिंगमधील 8 फ्लॅटची बोली जिंकली जवळपास 32.6 कोटी रुपयांना. दरम्यान मेहता कुटुंब कायदेशीर लढाईत अडकलं होतं. स्वतः अश्विन मेहता यांनी वकिलीचं शिक्षण घेऊन बराच काळ भावाची बाजू कोर्टात मांडली, पण त्यांना यश आलं नाही.
2001 साली पुन्हा हर्षद मेहता यांना पोलिसांनी अटक केली. मात्र काही दिवसांनंतरच त्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड आला आणि 31 डिसेंबर 2001 रोजी हर्षद मेहता यांचा हृदयविकाराच्या झटक्याने जेलमध्येच मृत्यू झाला. सतत पैशाच्या मागे धावणारा एक जीव शांत झाला. हर्षद मेहता यांच्या मृत्यूनंतर आजही त्यांचं कुटुंब मुंबईतच राहतंय असं सांगितलं जातं. अश्विन मेहता सध्या वकील म्हणून मुंबई हायकोर्टात काम करताय. त्या घोटाळ्यानंतर RBI ने शेअर मार्केट आणि बँकिंग प्रणालीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे बदल केले. सुचेता दलाल आणि देबशीष बसू यांनी त्या घोटाळ्याची संपूर्ण कहाणी लिहिली त्यांच्या स्कॅम या पुस्तकात. त्याच धर्तीवर हंसल मेहता यांनी प्रतीक गांधी यांना घेऊन स्कॅम 1992 नावाची वेबसिरीज काढली जी प्रचंड लोकप्रिय ठरली. सोनी लिव्हवर ती तुम्ही पाहू शकता. अभिषेक बच्चननेही बिग बुल नावाचा सिनेमा काढला. तर अशा प्रकारे हर्षद मेहता यांनी भारताच्या इतिहासातला आजवरचा सगळ्यात मोठा घोटाळा घडवून आणला होता. त्याच्यानंतरही नीरव मोदी, विजय माल्या, ललित मोदी, केतन पारेख ह्यासारख्या घोटाळेबाजांनी अशाच प्रकारे बँकांना गंडा घालून देशाची संपत्ती लुटली. पण हर्षद मेहता यांच्यासारखं त्यांना मात्र म्हणावा इतका कायदेशीर कारवाईचा त्रास सहन करावा लागला नाही. म्हणूनच की काय आज त्यांच्यापैकी बरेच जण युरोपात बसून मज्जा मारताना माध्यमात झळकतायत. हर्षद मेहता यांची स्कॅम वेबसिरीज रिलीज झाल्यापासून देशात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्या तरुणांची संख्या बेकार वाढली. त्यापैकी बऱ्याच जणांना एका रात्रीत लखपती आणि करोडपती होण्याची स्वप्न पडत आहेत. त्यासाठी पोरं कोणत्याही थराला जात आहेत. कायदेशीर मार्गाने पैसे कमावताच येत नाहीत, श्रीमंत होण्यासाठी काहीतरी झोलच करावा लागतो अशी मानसिकता वाढीस लागली. आणि त्या मानसिकतेचा फायदा घेऊन शेअर मार्केट स्टॉक एक्सचेंजच्या ॲपकडून तरुणांची फसवणूक सुरू आहे. त्याबद्दलही आपण लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहोत. बाकी तुम्हाला हर्षद मेहता यांची ही स्टोरी ऐकून काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअर चॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.